वेलकम बैक टू माय चैनल। नमस्कार, आज मी तुम्हाला अगदी साधी सोपी रेसिपी दाखवणार आहे। कारण आता अचानक माझ्याकडे कोणीतरी गेस्ट येणार आहे, तर मी तुम्हाला दही पोहे कसे बनवायचे ही रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। इथं अर्धा किलो पोहे स्वच्छ निवडून दोन वेळा धुवून घेतलेले आहेत। दोन चमचे दही, साखर, मीठ, अलक रस, काजूचे तुकडे, साजूक तूप, कोथिंबीर, कढीपत्ता, लाल सुकी मिरची व इथं मी अर्धा लिटर साईसकट दूध घेतलेलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। गॅस ऑन करून घ्यायचा आहे, कढई ठेवून घ्यायची आहे व यामध्ये अर्धा वाटी तूप घालायचं आहे व तूप छान गरम झालं की फोडणी करून घ्यायची आहे। इथं तूप आपलं छान गरम झालेलं आहे। दोन चमचे मोहरी टाकायचे आहे सुरुवातीला, त्यानंतर दोन चमचे जिरे टाकायचे आहे, थोडासा कढीपत्ता व थोड्या सुकी लाल मिरची टाकायची आहे। छान परतून आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व आता एक 5 मिनटं फोडणी थंड झाल्यानंतर दही पोहे कालवायचे आहे। आपली 5 मिनटं आता इथं झालेली आहेत, फोडणी छान थंड झालेली आहे। ह्यामध्ये पहिल्यांदा 2 चमचे हिंग टाकायचं आहे, 1 चमचा अलक रस टाकायचा आहे व छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 2 चमचे दही टाकायचं आहे व छान मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1/2 लिटर दूध ओतायचं आहे। हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरते 1 चमचा साखर घालायची आहे व आता यामध्ये भिजवून ठेवलेले पोहे 1/2 किलो आहेत ते घालायचे आहेत। हे पोहे 10 लोकांसाठी आरामात पुरतात। जर तुमच्याकडे अचानक कोणी गेस्ट आलं तर अशा पद्धतीनं हे पोहे तुम्ही झटपट बनवू शकता। सगळं सामान घरीच असतं, त्यामुळं पटदिशी हा मेनू बनतो। आता यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे, तो परत हे छानसं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1/2 वाटी कोथिंबीर घालायची आहे, थोडे काजू ॲड करायचे आहे। काजू ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवे असतील तर तुम्ही वापरा, नाही वापरला तरी पण चालेल। आणखीन थोडंसं दूध ॲड करणार आहे ह्यामध्ये मी। हे पहा किती सुंदर असे हे दही पोहे आता इथं तयार झालेले आहेत। आता हे सर्विंग बाउलमध्ये मी काढून घेणार आहे। हे पहा किती अगदी झटपट हे दही पोहे इथं आता खाण्यासाठी डिश तयार झालेली आहे। अगदी कमीत कमी वेळामध्ये ही डिश तयार होते। तर आता माझ्याकडे गेस्ट येणारच आहेत, तर माझी डिश पण आता सजून तयार आहे। आता गेस्ट आल्या मी ही डिश त्यांना देणार आहे। तर अशा प्रकारे हे दही पोहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून पहा। आणि जर हे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा। आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।